जे मोठ्या राजकारण्यांचे किंवा जे काही मोठ्या बिझनेसमॅन लोकांचे मुलं शिकतात तेच आमच्या मुलांनी सुद्धा शिकवा, आमच्या मुलांनी खालचं शिक्षण किंवा क्वालिटीलेस एज्युकेशन का घ्यावं. तर रस्त्यावर राहणारी जी मुलं असतात त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचत नाही आहे आजच्या काळामध्ये. जर तुम्ही पाहिलं तर सिग्नलवर एक मुलगा तुम्हाला काहीतरी विकताना दिसेल, काहीतरी भीक मागताना दिसेल, भिक्षा मागताना, पण त्यावेळी काय होतं की तो शिक्षणापासून वंचित राहतो आहे आणि त्याच्या शिक्षणासाठी कोणच मदत करत नाही आहे त्याला. मग मी असा विचार केला की मी काय करू शकतो त्या लोकांसाठी, मग त्यांना पैसे देण्यापेक्षा ते पैसे कसे कमवायचे. जर ही अक्कल मी त्या मुलांना देऊ शकलो तर ते पुढं जातील, आणि ही अक्कल केव्हा येईल, जेव्हा त्यांना चांगलं शिक्षण मिळेल, आणि चांगलं शिक्षण मिळण्यासाठी त्यांना एक शाळेची गरज आहे. पण युजली काय होतं की पुण्यामध्ये काही गव्हर्मेंट स्कूल्समध्ये त्यांना ॲडमिशन्स नाही भेटत, त्यांचे डॉक्युमेंट्स नसल्या कारणाने किंवा त्यांचा ठाव ठिकाणा नसल्यामुळे त्यांना ॲडमिशन्स घेता येत नाही, आणि शिक्षणाची जी काही आवड असते, जी काही इच्छा असते ते त्यांची अपूर्ण राहते. मग आम्ही काय करतो रस्त्यातल्या काही भागांमध्ये, म्हणजे जिथं तुम्हाला स्लम्स दिसेल, अनप्रिव्हिलेज एरियाज दिसतील किंवा स्ट्रीट पीपल्स दिसेल, त्या लोकांना तिथेच त्यांच्या एरियामध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्या मुलांमध्ये अशी उर्मीच निर्माण होऊ नये की आमच्यासाठी कोणी नाही आहे. मग सिग्नलला जर मी त्यांना खायला देण्यापेक्षा त्याच सिग्नलला जर मी त्यांना शिकवलं तर ते किती चांगली म्हणजे एक आयडिया किंवा संकल्पना आहे, असा विचार करून आम्ही दादाची शाळेचा संकल्पना सुरू केली. म्हणजे पुण्यामध्ये जर पाहायला गेलं तर मी, माझे दोन सहकारी शुभम वैभव, स्नेहल अंजली, आम्ही असा एक 5 जणांचा ग्रुप आहे जे आम्ही ही शाळा सगळे मिळून चालवतो. तर आम्ही असं काही वेगळं रॉकेट सायन्स नाही शिकवत ह्या स्कूलमध्ये. जे काही स्कूल्समध्ये शिकवलं जातं ते आम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीत शिकवण्याचा प्रयत्न करतो, ज्याला प्रॅक्टिकल लर्निंग आणि जॉय लर्निंग असं म्हणतो. त्याचं एक वेगळंच करिक्युलम मुलांसाठी रेडी केलेलं आहे आणि त्या करिक्युलमप्रमाणे त्या मुलांना रेडी केलं जातं. फक्त आमचं कन्सेप्ट एवढाच आहे की त्या मुलांच्या बेसिक्स कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत, आणि त्यांच्या मनामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण जर एकदा झाली तर आम्ही त्यांचं रूपांतर मेनस्ट्रीम एज्युकेशन स्कूल्समध्ये करतो, आणि एकदा ते स्कूल्समध्ये जायला लागले की मग ह्या शाळेमध्ये त्याची ट्युशन चालू होते. म्हणजे जे स्कूल्समध्ये शिकतात ते त्याची आम्ही इथे उजळणी घेतो आणि त्यांना अजून परिपक्व करण्याचा प्रयत्न करतो. हो, कधी कधी तसे विरोध पण म्हणजे फेस करावा लागतं आम्हाला. समाज हा आपला वैचारिक दृष्टीने गरीब आहे, आपण पैशाने गरीब म्हणण्यापेक्षा जे विचार आहेत या लोकांचे ते खूप गरीब आहेत, ते विचार कुठेतरी बदलले पाहिजेल. हा बदल आपल्या समाजामध्ये आला पाहिजे आणि ते एका मुलापासूनच या नवीन पिढीपासूनच चालू होणार आहे. जरी त्यांचे आई वडील आत्ता जी झालेली पिढी आहे त्यांचे विचार आपण बदलू शकत नसलो, पण आपण जी येणारी पिढी आहे त्याच्यामध्ये हे विचार रुजवू शकतो आपण. जो काही शाळेतला अभ्यास दिलाय तो शाळेतला अभ्यास इथे करायचा, दीदी जो अभ्यास दिल तो अभ्यास द्यायचा. सायली दीदी एक नवीन येणार आहे, शक्ती दीदी आहे, प्रीती दीदी आहे, परत महतादा आहे, परत आदेश दादा, नंतर मी पण येणार आहे जसं जमेल तसं. मी नेहमी हेच बोलतो की शाळा लवकरात लवकर बंद व्हावी, कारण की माझा एम हा आहे की देशामध्ये पाथरिक मुलं राहूच नाही, म्हणजे पोवर्टी नसावीच भारतामध्ये. प्रत्येकाला चांगलं शिक्षण मिळावं, प्रत्येकाला चांगली घरं मिळावीत आणि प्रत्येकाने चांगलं आयुष्य जगावं. पण ह्याची सुरुवात आता आपण करतो आहे. खरं तर ही सुरुवात करण्यासाठी भरपूर वेळ झालेला आहे आपल्याला, पण सुरुवात झाली आहे, ह्याचा आनंद आहे खरं तर.